नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 12वीच्या पेपर 3 जो आहे इलेक्ट्रिकल मशीन त्याला आता सुरुवात करतो आहोत। आणि आपला पहिला धडा आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर। या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण इयत्ता 11वीमध्ये जे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर शिकलो होतो त्याची एकदा उजळणी करून घेऊ। तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतं? ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर उपकरण असून ते विद्युत ऊर्जा एका एसी मंडळातून दुसऱ्या एसी मंडळात स्थानांतरित करतं। आणि या स्थानांतरणामध्ये विद्युत ऊर्जेच्या वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी व पॉवर याच्यामध्ये बदल होत नाही। याच्या सहाय्याने एसी व्होल्टेज आणि करंट कमी किंवा जास्त करता येतं। ट्रान्सफॉर्मर हे एक विद्युत चुंबकीय म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक साधन आहे। ट्रान्सफॉर्मर हे फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्शन या तत्वावर कार्य करतं। ट्रान्सफॉर्मरची पॉवर सारखी असताना यामधलं व्होल्टेज जर वाढवलं तर करंट कमी होतो आणि व्होल्टेज जर कमी केलं तर करंट वाढतो। आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? तर सोबत दिलेली आकृती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एका एसी विद्युत प्रवाह वाहत असलेल्या वाहकाजवळ दुसरा वाहक आणल्यास पहिल्या वाहकातील प्रवाहाच्या विद्युत चुंबकीय परिणामामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत दाब तयार होतो आणि या क्रियेला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्शन। जसं इथे आकृतीत तुम्हाला दिसते, इथे ही एक कॉईल आहे, या कॉईलला आपण इथे एसी सप्लाय दिलेला आहे आणि या कॉईलमधनं करंट पाहतोय। त्या करंटमुळे त्या कॉईलच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार झालं। इथे तुम्हाला या चुंबकीय रेषा दिसत आहेत, तर हे चुंबकीय क्षेत्र ह्या कॉईलच्या भोवती तयार झाले। आणि ही दुसरी एक कॉईल आहे जी आपण ह्या पहिल्या कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आणलेली आहे। तर आता काय होतं आहे की ह्या पहिल्या कॉईलचं जे चुंबकीय क्षेत्र आहे, आता हा एसी प्रवाह असल्यामुळे हे बदलतं चुंबकीय क्षेत्र आहे आणि अशा बदलत्या चुंबकीय क्षेत्रात ही दुसरी कॉईल आल्यामुळे ह्या दुसऱ्या कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो, इलेक्ट्रोमोटिव फोर्स, किंवा त्याला आपण दाब म्हणतो। तर इथे आपल्याला तो दाब मिळतो। आता ह्या ट्रान्सफॉर्मरचे फायदे काय आहेत? तर ट्रान्सफॉर्मरची रचना अतिशय सोपी असते। ही खाली ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवणारी एक आकृती आहेच। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये याची कार्यक्षमता खूप जास्त असते, जवळजवळ 95 ते 98% ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता असते। ट्रान्सफॉर्मरचं रचना जी आहे ती कोणत्याही आकाराची किंवा कोणत्याही पॉवरचा ट्रान्सफॉर्मर आपल्याला बनवता येतो। आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये फिरणारे हालचाल करणारे भाग नसल्यामुळे याच्यामध्ये घर्षण व झीज या प्रकारच्या समस्या उद्भवत नाही। आता ट्रान्सफॉर्मरची रचना कशी असते तर ही आकृती बघा तुम्ही। या ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 महत्त्वाचे भाग असतात। एक असतो प्रायमरी वाइंडिंग, दुसरा असतो सेकंडरी वाइंडिंग आणि तिसरा असतो कोअर। हा कोअर जो भाग आहे, हा कोअर नावाचा भाग इथे तुम्हाला दिसतोय, हा कोअर प्रायमरी वाइंडिंगला आणि सेकंडरी वाइंडिंगला आधार देतो। आणि याचं दुसरं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे हा चुंबकीय फ्लक्सला रस्ता देतो। प्रायमरी वाइंडिंगमध्ये जे काही चुंबकीय फ्लक्स तयार होईल ते या कोअरच्या मार्फत सेकंडरी वाइंडिंगपर्यंत पोहोचतं। आता या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रायमरी वाइंडिंगला आपण एसी प्रवाह देणार आणि त्यामुळे जे काही चुंबकीय फ्लक्स तयार होईल ते चुंबकीय फ्लक्स हे सेकंडरी वाइंडिंगपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये ई एम एफ तयार होतो, दाब तयार होतो, व्होल्टेज तयार होतं आणि जे आपल्या लोडला मिळतं। आता ट्रान्सफॉर्मरचे वैशिष्ट्य काय आहे? तर सेकंडरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं व्होल्टेज हे त्या वाइंडिंगच्या वेढ्यांच्या संख्येवर अवलंबून असतं। या आकृतीकडे एकदा पुन्हा बघू आपण। इथे सेकंडरी वाइंडिंगचे जे काही वेढे आहेत त्याच्यावरती अवलंबून असेल सेकंडरी वाइंडिंगमध्ये तयार होणारं व्होल्टेज। म्हणजेच सेकंडरी वाइंडिंगचे वेढे जर का प्रायमरी वाइंडिंगपेक्षा जास्त असतील तर व्होल्टेज सेकंडरीला आपल्याला जास्त मिळेल, आणि जर का सेकंडरी वाइंडिंगचे वेढे प्रायमरीच्यापेक्षा कमी असतील तर आपल्याला सेकंडरी बाजूला व्होल्टेज हे कमी मिळेल। ट्रान्सफॉर्मरची आता प्रायमरी बाजू कोणती असते? तर ज्या बाजूला आपण पॉवर इनपुट पॉवर देतो, म्हणजेच ज्या बाजूला आपण सप्लाय देतो ती आपल्या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी असते, आणि ज्या बाजूमधून आपण सप्लाय घेतो आउटपुट घेतो त्याला आपण ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी असं म्हणतो। म्हणजेच या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीकडून सेकंडरीकडे पॉवर स्थानांतरित केली जाते। आता पॉवरचं सूत्र काय आहे?
तर इनपुट पॉवर म्हणजे काय, प्रायमरी व्होल्टेज गुणिले प्रायमरी करंट. तसंच आउटपुट पॉवर म्हणजे काय, तर सेकंडरी व्होल्टेज गुणिले सेकंडरी करंट. जर आपण आदर्श ट्रान्सफॉर्मरचा विचार केला तर त्याच्यामध्ये जी पॉवर प्रायमरी साईडला असते ती पूर्णच्या पूर्ण पॉवर सेकंडरी साईडला जाते, आणि त्यामुळे इनपुट पॉवर बरोबर आउटपुट पॉवर हे आपल्याला आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहायला मिळतं. पण आपण ज्या वेळेला ॲक्च्युअली ट्रान्सफॉर्मर वापरतो तर त्यावेळेला कॉईलच्या अंतर्गत विद्युतरोध, इंडक्टिव्ह फोर्स याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी जी पॉवर असते, इनपुट पॉवर जी असते, ती पूर्णपणे आउटपुटला आपल्याला मिळत नाही. काही पॉवर आपली खर्च होते, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस असं म्हणतो. आता आपला जो धडा आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर, तर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं, तर याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगचे तीन तीन सेट असतात, तीन तीन संच असतात. आणि हा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आपण आपला जो थ्री फेज सप्लाय असतो त्याच्यासाठी वापरतो. थ्री फेज सप्लाय कुठे असतो, तर जिथे वीज निर्मिती केली त्या ठिकाणी हा जो सप्लाय असतो तो थ्री फेज AC सप्लाय आपल्याला तिथे मिळतो. आणि त्याचं जे विद्युत दाब असतो तो 11 kV किंवा त्यापेक्षा जास्त असतो. आणि हा जो काही विद्युत दाब, हा जी काही वीज निर्मिती झालेली आहे, ही वाहून नेण्यासाठी ज्या ट्रान्समिशन लाईन असतात तर त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रिप अप ट्रान्सफॉर्मरचा वापर करावा लागतो, जेणेकरून निर्माण झालेली वीज जी काय याचा दाब वाढवला जाईल आणि ती जास्त अंतरापर्यंत वाहून नेली जाईल. तर ही जी काही विजेचं वहन होतं त्यासाठी जे व्होल्टेज असतं ते किती असतं, तर 66 kV, 110 kV, 132 kV, 220 kV किंवा 440 kV. kV म्हणजे किलो व्होल्ट. तर एवढं जास्त ते व्होल्टेज वाढवलं जातं आणि त्यासाठी वीज निर्मिती केंद्रामध्ये स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो, थ्री फेज स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. एकदा हे व्होल्टेज वाढवलं की याला लांब अंतरापर्यंत वाहून नेलं जातं. त्यानंतर ज्या ठिकाणी व्होल्टेज वापरायचं आहे, म्हणजेच लोडच्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे व्होल्टेज वापरलं जाणार आहे, त्या ठिकाणी या व्होल्टेजला कमी करावं लागतं आणि त्या ठिकाणी थ्री फेज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात. तर ही झाली आपली सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची उजळणी. आणि आता आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मरबद्दल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून विस्ताराने शिकूया. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, शिकत राहा, लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.